तर वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये पूरपरिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं समीर कुणावार म्हणतात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रशासनाच्या संपर्कात आहेत. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी ही माहिती दिली. एसडीआरएफच्या दोन टीम हिंगणघाटसाठी पाठवल्या आणि आतापर्यंत 250 जणांचा रेस्क्यू करण्यात आलाय अशी माहिती त्यांनी दिली. जवळपास 10 ते 12 गावाचा संपर्क नव्हता आणि सकाळपासून सारखे फोन करून मग त्या ठिकाणचा संपर्क करणे, त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करणे, जवळपास हिंगणघाट शहरामध्ये आणि आजूबाजूचे मिळून जवळपास 250-300 लोकांना रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यांना बाहेर काढलं. सकाळी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना फोन केला, त्यांनी लगेच एसडीआरएफच्या दोन टीम हिंगणघाटला त्यांनी पाठवल्या आणि पाठवल्याच्यानंतर त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. जवळपास 250-300 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे आणि अजूनही त्या ठिकाणी काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे,